साथी होवारसाहेबांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवणं बरोबर नाही असं माझं मत आहे आजच्या तारखेला जे संकट देशामध्ये निर्माण झालेलं आहे त्यासाठी साहेबांचं नेतृत्व अत्यंत उपयुक्त आहे त्यांच्याजवळ दीर्घ प्रशासकीय अनुभव आहे दीर्घ राजकीय अनुभव आहे त्यांच्या तोडीचा अनुभव देश पातळीवर मला कुठलाही दुसरा व्यक्ती आठवत नाही माझं संघटन एकतीस राज्यामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे तेव्हा माझ्याजवळ देशभरातल्या परिस्थितीची माहिती आहे संघटनात्मक कामासाठी देशभरामध्ये मला फिरावं लागतं त्यामुळे त्याची मला जाणीव असल्यामुळे आजच्या तारखेला देशाचं नेतृत्व करण्याची उत्तम योग्यता फक्त पवार पवारसाहेबांजवळ आहे दुसरा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो असा कि एक इंडिया गठबंधन एकत्रित येत आहे चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे दुसरं एनडीए गठबंधन जे बीजेपीचं जे आहे त्या व्यतिरिक्त आणखी बारा तेरा पक्ष दोन्ही गठबंधनाच्या बाहेर आहेत ही परिस्थिती फक्त पवारसाहेब हाताळू शकतात ह्या परिस्थितीला योग्य वळण पवारसाहेब देऊ शकतात कारण जे लोक बारा तेरा पक्षाचे बाहेर आहेत त्यांच्यामध्ये पवार साहेबांचे मित्र आहेत पवार साहेबांचं म्हणणं नाकोरू शकणार नाहीत असे लोक आहेत आणि निवडणुकीच्या अगोदरही आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा साहेबांचा शब्द महत्वाचा ठरणार आहे केंद्रीय सरकार बनवत असताना माझा मला असं वाटते की देशामध्ये झपाट्याने परिस्थितीमध्ये बदल होत आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बी जे पी गठबंधन हे निवडून येण्याची शक्यता नाही आहे जर तसं असतं जर तसं असतं तर मोदी आणि भाजपाच्या लोकांना अडतीस पक्षाच्या लोकांना एकत्रित करण्याची आवश्यकता राहिली नसते कालपर्यंत मोदी असं म्हणत होते मी एकटाच सर्वांना पूर्ण उरतो मग त्यांना अडतीस पक्षाची जरूरत का पडली याचा अर्थ असा की परिस्थिती झपाट्याने त्यांच्या विरुद्ध जात आहे त्या अडतीस पक्षामध्ये पंचवीस पक्ष असे आहेत ज्यांचा एकही खासदार नाही म्हणजे ऍक्च्युअली तेराच पक्ष आहेत परंतु अपोजिशन पार्टीच्या गठबंधनच्या बाहेर त्यांची संख्या अडतीस आहे असं दाखवण्यासाठी ते लोक गोळा करण्यात आले असावेत असं मला वाटते कारण साधारण मतदार हा यांच्याकडे सव्वीस आहेत आमच्याकडे अडतीस आहेत याचाच विचार करतात त्यामध्ये एकही माणूस एम पी त्या, त्या पक्षाचा नाही आहे हे काही साधारण मतदार बारकाईनं बघत नाही म्हणून माझं असं मत आहे की अजूनही पवार साहेबांनी त्यांच्याजवळ जे काही कौशल्य आहे त्यांच्याजवळ डायलॉग करण्याची जी काही हुनर आहे त्या बारा तेरा पक्षामधील आणखी काही लोकांना या गठबंधनमध्ये इंडिया गठबंधनमध्ये सहभागी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवा मी काही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही पण पवारसाहेबाचं सामाजिक कार्य राजकीय क्षेत्राच्या पलीकडे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि देशभऱ्यामध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझं संघटन एकतीस राज्यात पाचशे सदुसष्ट जिल्ह्यात कार्यरत आहे सामाजिक संघटन त्यांना राष्ट्रीय स्तरावर राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी माझी त्यांना काय मदत लागेल ती सर्व मदत मी द्यायला तयार पण त्यांनी या परिस्थितीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे ह्यापेक्षा जास्त सुवर्ण संधी उपलब्ध नाही ही संधी महाराष्ट्राने कोणत्याही स्थितीमध्ये वाया घालवू नये असं माझं मत आहे या निमित्तानं मी एवढंच फक्त सांगू इच्छितो जास्त नाही धन्यवाद